सोलापुरातील कैलासवासी सिद्धा पाटील यांच्या स्मृती समितीतर्फे आयोजित स्वरगंधर्व नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. शनिवारी लोकमान्य टिळक सभागृहात नटसम्राट बालगंधर्व यांच्या स्मृतिदिनानिमित्त कैलासवासी सिद्धा पाटील स्मृती समिती सोलापूर आयोजित स्वरगंधर्व नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला. यावेळी व्यासपीठावर डॉ अश्विनी वळसंकर, डॉ श्रीकांत येळेगावकर, आयोजक ज्येष्ठ विधिज्ञ रेसी पाटील, मल्लिकार्जुन पाटील, अतुल देगावकर, नागनाथ पाटील आणि कैलासवासी सिद्धा पाटील स्मृती पुरस्कार प्राप्त डॉक्टर अतींद्र सरवडीकर, पंडित भीमण्णा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉक्टर अतींद्र सरवडीकर आणि पंडित भीमण्णा जाधव यांना बालगंधर्व स्मृती सन्मान पुरस्कारानं डॉक्टर अश्विनी वळसंकर आणि प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. शाल, पुष्पहार, श्रीफळ, सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप होतं. सूत्रसंचालन मंजुषा गाडगीळ यांनी केलं. याप्रसंगी डॉक्टर अश्विनी वळसंकर यांनी आपले विचार मांडले. तर सत्कारादाखल उत्तर देताना डॉक्टर अतींद्र सरवडीकर आणि पंडित भीमण्णा जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. दरम्यान अनाहत प्रस्तुत स्वरगंधर्व कार्यक्रमात विलास कुलकर्णी, रमा कुलकर्णी, तनिष्का शिवपुजे या कलाकारांनी सरस नाट्यगीतं सादर केली. तबल्याची साथ नितीन दिवाकर, संवादिनीवर प्रशांत देशपांडे, पंचम देशपांडे यांची साथ मिळाली.